नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, TET परीक्षेबाबत आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. काय बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय बातमी आहे. 31,000 उमेदवारांची शिक्षक पदाची पात्रता संपणार. 3 वर्षापासून सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. तर दुसरीकडे राज्यातील 31,000 TET धारक उमेदवारांची पात्रता आता डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. राज्यातील शिक्षक भरतीसाठी 2013 पहिल्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेची वैधता 7 वर्ष राहील असा निकष केंद्र शासनाने जाहीर केला. गेल्या 7 वर्षात वेळोवेळी झालेल्या परीक्षेत 86,298 उमेदवार पात्र ठरले. तर पहिल्या वर्षी म्हणजे 2013 उत्तीर्ण झालेल्या 31,072 विद्यार्थ्यांच्या पात्रतेची वैधता डिसेंबर 2020 संपुष्टात येणार आहे. 2013 राज्यात थेट 2017 शिक्षक भरतीला परवानगी मिळाली, तेव्हा अभियोग्यता चाचणी बंधनकारक करण्यात आली. त्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी 2.25 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. परंतु चक्क 2 वर्षानंतर म्हणजे ऑगस्ट 2019 उमेदवारांचे नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यातही केवळ 5,822 उमेदवारांची पहिली यादी आली. त्यानंतर पुढील यादीची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. आता 2013 TET उत्तीर्ण झालेल्या 31,000 उमेदवारांची वैधता संपणार असल्याने दुसऱ्या यादीत त्यांचा समावेश होतो की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. निश्चितच महत्त्वाची अपडेट आहे की आता 31,000 उमेदवारांची शिक्षक पदाची पात्रता संपणार आहे. 600 उमेदवार वयोमर्यादा ओलांडणार आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. बघा व्हिडिओ समजल्यास आवडशे तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.